नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, इत्ता पहिलीच्या मराठी पुस्तकात तुम्ही भिंगरी ही कविता शिकलेले आहे आणि या कवितेच्या आधारितच आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे आणि त्या भिंगरी या कवितेचे बोलसुद्धा तुम्हाला आठवत असतील नाही आठवत असतील तर मी तुम्हाला दोन ओळी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक होती भिंगरी, तिचे नाव झिंगरी, तिला आहे एकच पाय, पायावरती गिरकी खा. तर गिरक्या कशा घ्यायच्या, गिरक्या कशा कशा पद्धतीच्या असतात ते आपण बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरांमध्ये चांगली शुद्ध आणि थंड हवा देणारा पंखा गिरकी घेत असतो, त्याच पद्धतीने तुम्ही कागदाचे छान भिरभिरे तयार करतात आणि त्याला घेऊन जोरात धावत असतात आणि ज्या पद्धतीने हवेचा झोत जातो त्या पद्धतीने ती जे भिरभिरे आहे ते अतिशय फिरत असतं. आणि ही गिरकी तुम्ही काही नृत्य प्रकारामध्ये सुद्धा बघितलेली आहे, तर ती गिरकी आपल्याला आज घ्यायची आहे. त्यासाठी ईश्वरी आपल्याला मदत करणार आहे. तू तयार आहेस ईश्वरी? हो. चला तर गिरकी घेताना उजवीकडून डावीकडे एका पायावर गिरकी घ्यायची आहे. 1 2 3 स्टार्ट. ओके, या पद्धतीने गिरकी घ्यायची आहे. पुन्हा एकदा करून दाखव. छान, हात आता बाजूला करून थोडस समोर कर. छान, आणखी या पद्धतीने गिरकी घेण्याचा सराव आपल्याला करायचा. पालकांनो, ज्या पद्धतीने आता आपण गिरकीचे प्रकार बघितले त्याच पद्धतीने आपल्याला आता झाडाप्रमाणे डोलायचं आहे. झाडं केव्हा डोलतात, तर ज्यावेळी सुसाट्याचा वारा सुटतो तेव्हा. आणि ज्या जे झाड उंचीला जास्त असतं ते अतिशय छान पद्धतीने डोलताना तुम्ही नक्कीच बघितलं असेल, तर त्याची कृती आपल्याला नक्की आता करून घ्यायची आहे. त्यासाठी ईश्वरी आणि पायल आपल्याला मदत करणार आहे. तुम्ही दोघांनी झाड बघितलंय, आता आपल्याला झाडासारखं डोलायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, झाडासारखं व्हावं लागेल. म्हणून तुम्ही हात समोर करा वरती दोघांचे आणि या पद्धतीने आता डावीकडे झुका आणि मग उजवीकडे. ही कृती पुन्हा पुन्हा करा. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. आता जोरात जोरात, सोसाट्याचा वारा आला त्यामुळे झाड डोलत आहे. तुम्ही पण छान प्रकारे कृती केलेली आहे, मला इथून नक्की तुम्हाला पाहायला आवडलं आहे आणि अशाच प्रकारचा सराव तुम्हाला पुन्हा पुन्हा करून घ्यायचा. ईश्वरी, आज तुम्हाला जागेवर मारायच्या उड्या कोणत्या असतात ते त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम कमरेवर हात ठेवा आणि त्यानंतर जागेवर उडी मारून दाखवा. 1 2 3 शाबास. पुन्हा एकदा 1 2 3 अतिशय छान पद्धतीने तुम्ही उड्या मारलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला जागेवरून दुसऱ्या जागेवर उडी मारायची, पुढे किंवा बाजूला. मग आपण पहिले पुढे उडी मारणार आहे. चला 1 शाबास. मागे 2, पुन्हा 1, मागे 2. या पद्धतीने आता आपल्याला उजवीकडे उडी मारायची. सुरू करायचं 1 शाबास, पुन्हा डावीकडे 2, पुन्हा उजवीकडे 1, पुन्हा 2 शाबास. त्यानंतर आता तुम्हाला हात खाली सोडा, त्यानंतर दोघी पाय अंतर घ्या, कमरेवर हात पुन्हा जवळ या. शाबास, पुन्हा 1 2 1 2. बघा, यानंतर आपल्याला ईश्वरी आणि पायल बेडूक उडी कशी असते ते मारून दाखवणार आहे. चला सुरू करा. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 आता पुन्हा एकदा बेडूक उडी. 1 1 2 3 शाबास. आता पायल आणि ईश्वरी आपल्याला सश्याची उडी मारून दाखवणार आहे. सुरू करायचं. हां, चला 1 2 आता पुन्हा मागे जा हळूहळू. 1 2 शाबास. या पद्धतीने बालमित्रांनो, या उड्यांचा आणि प्रात्यक्षिकाचा सराव तुम्हाला पुन्हा पुन्हा करायचा आहे.